आपण आज या उपास या धड्यावरती तिसऱ्या भागात व्हिडिओ क्रमांक 3 प्रसारित करत आहोत. आणि याच्यामध्ये आपण जरा हे वाचत वाचत यातली वैशिष्ट्यपूर्ण वाक्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांची यादी बनवणार आहोत. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळी जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्या टीकेला भीक घालणार नव्हतो. इथे वाक्य संपलंय. तर या वाक्यात हात दाखवून अवलक्षण हे काय आहे? मराठी म्हण आहे. मग आता आपण याचा वाक्यात उपयोग करायचा प्रयत्न करूया. गावातील कुस्तीच्या आखाड्यात मी उतरणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे, नवे काय? असं वाक्य मी बनवलं. म्हणजे काय की कुस्तीचा आखाडा ही ऍक्टिव्हिटी माझ्यासाठी आहे का? मी त्याच्यात तरबेज आहे का? मराठीचं म्हणजे मला भाषण भीषण करायला सांगा ते मी करीन, पण तो माझा प्रांत आहे, मला ते येतं जमतं. पण जे मला जमत नाही ते करायला जाणं म्हणजे काय? हात दाखवून अवलक्षण. म्हणजे हात दाखवून अवलक्षण ह्याचा अर्थ असा की समजा एखाद्याने ज्योतिषाला हात दाखवला, बाबा सांग रे माझे भविष्य, आणि मग त्यांनी सांगावं अरे मला इथे अजून 2 दिवसांनी भयंकर मोठा मृत्यू योग दिसतो आहे, अजून तुम्ही 2 दिवसात मरण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे. असं जर त्या भविष्यवाल्याने सांगितलं तर काय झालं? अरे उगीच याला हात दाखवला. म्हणजे हात दाखवून काय झालं? अवलक्षण झालं. तर आता इथे उपोषणाला लेखक ज्या वेळेला सुरुवात करतात तर त्याच्यावर लोकांनी केलेल्या कॉमेंट्समध्ये लोक काय म्हणतात की उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. म्हणजे काय की ह्यांना उपोषण काही जमायचं नाही आणि कशाला उगीच करायला जातात असं लोकांना म्हणायचं आहे. बर, आता दुसरा एक वाक्प्रचार आहे, त्या विशिष्ट शब्द समूह आहे, नाही ती भानगड. म्हणजे लेखकाचं उपोषण म्हणजे नाही ती भानगड आहे अशी कॉमेंट म्हणे काही जणांनी केली. तर हे काय असतं नाही ती भानगड? म्हणजे आपण वाक्यात उपयोग करून पाहू. तर आता ते वरचंच वाक्य खरं पुन्हा लिहिता येईल मला. गावातील कुस्तीच्या आखाड्यात मी उतरणे म्हणजे नाही ती भानगड करणे, नवे काय? पण मी ते लिहिणार नाही. आपली हे बा असं धड्यामध्ये वापरलेले असे जे विशिष्ट शब्द वाक्प्रचार म्हणी वगैरे असतात
त्याचा वाक्यात उपयोग करायचा म्हणजे आपण सुद्धा किंचित किंचित लेखक व्हायचा प्रयत्न करायचा. इतर लेखकांनी लिहिलेलं फक्त आपण कशाला अभ्यास करायचा, आपण पण लिहायचा प्रयत्न करायचा ह्या निमित्ताने. मग नाही ती भानगड. याच्यावरती मध्ये मी काय करू की वक्तृत्व स्पर्धेत बोबड्या मुलाने भाग घेऊन नाही ती भानगड करू नये. आता आपण जर बोबडे आहोत हे आपल्याला माहिती आहे, तर उगीच कशाला वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचा, भाषण करायच्या स्पर्धेत आपण कशाला उतरायचो. तर वक्तृत्व स्पर्धेत बोबड्या मुलाने भाग घेऊन नाही ती भानगड करू नये असा सल्ला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला असं आज काम देतो आहे की तुम्ही हा छोटासा व्हिडिओ आहे माझा, मुद्दाम छोटासा केला आहे की असा संपूर्ण धडा हा वाचा. आणि याच्यामध्ये मी आता आणखी काही शब्द मी त्याचं वाक्य प्रचार मी त्याचं वाक्यात उपयोग नाही करत, माझी वाक्य मी बनवत नाही, पण शब्दांची आणि ही शब्दांची यादी तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय जमतं. भीक घालणे, नंतर इथे आहे ना भीक घालणार नव्हतो, मग भीक घालणे हा एक वाक्प्रचार आहे. डोळ्यापुढे नाचणे म्हणजे काय, सतत तो विचार येणे मनात. झोप उडणे हा वाक्प्रचार आहे, हे सगळे वाक्प्रचार आहेत. झोप उडणे, दुरुत्तरे, दुरुत्तरे म्हणजे काय विचार करा आणि वाक्य बनवा. बघा एकाच परिच्छेदात एवढे निघाले, तुम्ही आणि तुमच्या मनाने आणखीन अशा प्रकारचे शब्द निवडून काढा आणि त्याच्यापासून स्वतःची वाक्य बनवा पाहू. शुभेच्छा.